इन्फोक्रॉन 2019 ही पायाभूत सुविधा विकास या विषयावरील उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांना एकत्र आणणारी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद सिम्बॉसिस सेंटर ऑफ मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट हिंजेवाडी येथे राजीव गांधी इन्फोटेक पार्क येथे सुरू झाली. या कार्यशाळेचं उद्घाटन रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस या सरकारी संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री राजू मल्होत्रा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी PWC चे उपाध्यक्ष चंद्रशेखर गंधुरी, SSCMHRDAच्या संचालिका डॉक्टर प्रतिमा शौर्य, पायडेको इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या पल्लवी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. SCMHRDच्या संचालक डॉक्टर प्रतिमा शौर्य यांनी उपस्थित वक्त्यांचे आणि अतिथींचे स्वागत केले. यामध्ये वुल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाचे प्रतिनिधी आणि आदी मान्यवर उपस्थित होते. या सत्रात पायाभूत सुविधा उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासक यांनी भारतातील भविष्यकाळातील पायाभूत सुविधा विकासाची दिशा काय असेल यावर विचार विनिमय केला. त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरचा मोठा हातभार लागणार आहे. या सगळ्यासाठी आम्ही ही कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली आहे. या विषयावर थोडं समर्थन व्हावं, नॅशनली इंटरनॅशनली लोक यावे. तर जवळजवळ 7-8 वेगवेगळ्या देशातनं US UK Canada पॅलेस्टाईन नेपाल बांगलादेश इथून लोक आलेले आहेत आणि 200 जास्त पेपर्सही प्रेझेंट होत आहेत वेगवेगळ्या थीम्सवरती. आणि त्या बाबतीत सगळ्यांना जास्त विचार करणं, जास्त मुलांमध्ये जास्त उत्साह आणणं ह्याची गरज आहे. सो ही थॉट की अशी कॉन्फरन्स केली आहे सगळ्यांचं. तर आम्ही आता शोधनिबंध जो काही होईल कॉन्फरन्स प्रोसिडिंग आपल्या रिलीज होणार आहे उद्या, तो शोधनिबंध जो असेल तो सध्या तरी आम्ही लोकल गव्हर्नमेंट, कारण आम्ही PMRDA मग महामेट्रो PMC आणि PCMC या सर्व युनिट्सबरोबर आम्ही काम करतो. आमचे स्टुडंट्स त्यांच्यावर प्रोजेक्ट करतात. तर त्या सर्व एजन्सीजबरोबर आम्ही हा शोधनिबंध शेअर करणार आहे. आणि त्या मॅडम म्हणजे त्या को चान्सलर आहेत सिंगाजी युनिव्हर्सिटीच्या, त्यांनी हे पण म्हटलं की त्या सेंट्रल लेवलला किंवा स्टेट लेवलला सुद्धा हा निबंध शेअर करणार आहे. सगळे इन्फ्रास्ट्रक्चरमधले आहे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे प्रोजेक्ट एक्झिक्युशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट फायनान्स, ह्या दोन मेन एरियामध्ये आहेत. कारण एक तर इम्प्लिमेंटेशन हा एक चॅलेंज असतो लँड ॲक्विजिशनपासून फायनली होईपर्यंत. आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा कोणताही प्रोजेक्ट शॉर्ट टर्म नसतो, 2-3 होणाऱ्या गोष्टी नसतात, किमान 2-3 आणि त्याच्यापेक्षा भरपूर जास्त. तर या सगळ्यामध्ये तुम्ही तो व्यवस्थित कसं करणं आणि तो प्लॅन कसा करणं आणि इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित कसं करणं, ह्याच्यामध्ये नुसतंच एक्झिक्युशन नाही तर फायनान्शियलचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. तर त्यामुळे ह्या सर्व एरियामधले पण मोस्टली इन्फ्रास्ट्रक्चर, तर त्याच्यामध्ये सस्टेनेबल पण येतो, ग्रीन पण येतो, त्याच्यामध्ये फायनान्सिंग येतो, त्याच्यामध्ये पॉवर रेल ह्या सगळ्या गोष्टी. तर हे सगळे जे पेपर्स असणार आहेत सर्व एरियाज. राईट, सिन्स ए लिडिंग कन्सल्टंट इन इन्फ्रा सेगमेंट इन इंडिया अँड अब्रॉड, राईट्स का देश और विदेश में काफ़ी इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स में कंसल्टेंसी का काम है. और जब हमें पता लगा कि यहाँ SCMRDA में इंफ्रास्ट्रक्चर के ऊपर स्पेशलाइजेशन एक कोर्स चल रहा है, तो हमने इनके साथ एसोसिएट होने के लिए डिसाइड किया. और ये बहुत एक प्रोडक्टिव रिलेशनशिप डेवलप हो रही है, जहाँ स्टूडेंट्स जो इंफ्रा को देख रहे हैं और जो कंपनीज इंफ्रा में काम कर रही हैं उनका इंटरचेंज बहुत ज़रूरी है. सो दैट जो स्किल डेवलपमेंट का एक इशू है, ग्राउंड रियलिटीज़ जो चैलेंजेस लोगों को पता होना चाहिए वो स्टूडेंट्स को हम आके शेयर कर पा रहे हैं. और राइट्स को इसमें आगे इंडस्ट्री के लिए बहुत वैल्यू नज़र आती है, तो हमारा एसोसिएशन इस इंस्टीट्यूशन के साथ काफ़ी यूज़फुल है और आगे भी हम इसको जारी रखना चाहिए. जी अभी जो चैलेंजेस हैं वो बहुत बड़े लेवल के प्रोजेक्ट्स देश में हो रहे हैं, और जब तक स्टूडेंट्स को उन इश्यूज में एक्सपोज नहीं करेंगे वो आगे के मैनेजमेंट के लिए तैयार नहीं हो पाएंगे. ये तरीका है जो हम बच्चों को लाइव प्रोजेक्ट्स में भी इन्वॉल्व कर रहे हैं. ये हमारे साथ इंटर्नशिप भी करते हैं और हमारे साथ लाइव प्रोजेक्ट में भी काम कर रहे हैं, और ये मॉडल मुझे लगता है बहुत ही प्रोडक्टिव रह सकता है. देखिए हमारे देश में अभी इंडस्ट्री और यूनिवर्सिटी का रिलेशनशिप एक बहुत
छोटे लेवल पर, बहुत स्मॉल लेवल पर होता है, इसको बहुत बढ़ाने की ज़रूरत है। जब तक आप फ्यूचर लीडर्स और फ्यूचर मैनेजर्स के साथ अपने इश्यूज को नहीं शेयर करेंगे, तो वो उस काम को लेने के लिए, चैलेंजेस को करने के लिए तैयार भी नहीं होंगे। ये बहुत इंपॉर्टेंट स्टेप है। मैं अप्रिशिएट करता हूँ इस मैनेजमेंट को, जिन्होंने इंफ्रास्ट्रक्चर रिलेटेड कंपनीज और इस स्टूडेंट्स को एक साथ